फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. कसा आलो? जनू कोण होता तो? जानू तो माणूस कोण होता? मला तर त्याचा चेहरा डोळ्यासमोर नकोसा वाटतो. अगं एक नंबरचा फ्रॉड आहे तो माणूस. काय तुम्हाला त्याचा चेहरा नकोसा वाटतो? जानू आई एम सॉरी. अगं मी हिच्यावर का रागावलो? हिचा बिचारीचा काय दोष आहे? पण 25 वर्षांपूर्वी माझ्या हातून मारल्या गेलेल्या माणसाचा हुबेहूब चेहरा घेऊन एखादा माणूस पुन्हा माझ्याच आयुष्यात येतो, यामागे काय गूढ असेल? कुठे पाहिलं मी ना तो चेहरा? मला ओळखीचा का वाटतो? जानीच्या वडिलांना तर मी पहिल्यांदा भेटलो, पहिल्यांदा पाहिलं त्यांना, तरी सुद्धा त्यांना कुठेतरी भेटल्याचा भास होतो मला. कुठे भेटलो मी त्यांना? साहेब, साहेब मी काय भी केलं नव्हतं, माझा काय भी दोष नव्हता साहेब. तुम्ही माझं म्हणणं ऐकून घेतलं नाही. आता मी परत येईन, तुम्हाला मान्य करावंच लागेल. माझ्या मनात पाप नव्हतं. कशा पाय थट्टा केली साहेब घरामध्ये? कशा पाय जीव घेतला साहेब गरीबाचा? आलास का रे? वाय मी परत आलोय साहेब. हे सरळ सांग ना, असं का सांगतोयस? तुम्ही कोण म्हणायचं? जी मंदार. ए मंदार, जागाव मंदार. काय? अरे जेडी, काय झालं? एवढ्या रात्री आपण इथं का बसलोय? हा खूप रात्र झाले ना. जा झोप जा, सकाळी उठल्यानंतर एखाद्या मांत्रिकाला गाठूया आपण. मांत्रिकाला कशाला? तुझं फिरलेलं डोकं सरळ करायला. जेडी शट अप यार. तरी मी तुला सांगत होता आपण टूथपेस्ट नाही तर साबणाच्या जाहिरात बनवूया म्हणून, पण नाही, तू इतिहास आणि रहस्यात गुरफटलास ना. आता भोग आपल्या कर्माची सफरचंद. काय? भोग आपल्या कर्माची फळ. शट अप, गेट आउट. ओके, गुड नाईट, टेक केअर. आणखी एक शब्द जरी बोललीस ना तर जीव घेईन तुझा.
हात जोडते तुझ्या पुढे माझ्या इच्छेशिवाय माझ्या आयुष्यात डोकावलेलं मला आवडत नाही. मला माहिती पण तरीही मी आले तुला समजवायला. डॅड तुला काहीतरी रागाने बोलले असं मला समजलं. माझे डॅड मला ओरडले, मला काहीतरी बोलले, आता तेवढाही हक्क नाहीये. ते मला ओरडण्यापुरते बोललेले तेवढं सुद्धा चालत नाही का तुला? अगं मला तसं म्हणायचं नव्हतं, मला फक्त एवढंच सांगायचंय ते जर तुला कुठल्या गोष्टीवरनं ओरडले असतील तर त्याच्या मागे त्यांचं प्रेमच असेल. तुझ्यावरच्या प्रेमापोटी ते तुला बोलले, जास्त मनावर घेऊ नकोस प्लीज. तुझ्या सांत्वनांची आणि उपकारांची गरज नाहीये मला. आता माझ्या डॅडशी मी कसं मागायचं ते तू सांगणारच मला. तू जा इकडनं प्लीज, लीव मी अलोन, गेट लॉस्ट. जानू तुला सांगितलं नाही का? तू जान्हवीवर ओरडतोस हे मला अजिबात आवडत नाही. कालपर्यंत जी मुलगी तुझं सर्वस्व होती, जी तुझ्या काळजाचा तुकडा होती, ती हेमांगी आल्यापासून मी बघते उघड उघड तिची उपेक्षा करतोयस तू. ती हेमांगीचा यात काही संबंध नाही. अरे नाही कसा? नचिकेतशी तिचं लग्न होत नाही याचं सूड उगवतोयस तू जान्हवीच्या प्रेमाला विरोध करून. सूड काय बोलतेस तू दीदी? अगं जानू माझी सावत्र मुलगी आहे का? तेच तेच म्हणते मी, सावत्र नाहीये ना, मग तरीही तुझा विरोध का? आणि माही तो मुलगा चांगला आहे रे, चांगला शिकला सवरलेला आहे. बरं जान्हवी आणि तो एका क्षेत्रात काम करताय. दीदी तरीही मी या लग्नाला परवानगी देऊ शकत नाही. का? तो काही परजातीचा आहे का? हे बघ माही, हल्ली मुलाचं कर्तृत्व बघता जात बघत नाहीत. आणि तो जानूला सुखी ठेवत असेल तर जात वगैरे कशाला बघायची आपण? अगं तुला काय माहित नाहीये म्हणून तू असं बोलतीयस. एकदा ना ते भेट, मंदारला जाऊन भेट एकदा, म्हणजे माझ्यापेक्षा जास्त विरोध करशील तू या लग्नाला. का असं काय ते मुलात? अगं तो जो मंदार आहे ना, तो दुसरा तिसरा कोळी नाहीये दीदी, तोच आहे तो. तो कोण तो? अगं जो मला रस्त्यावर दिसला होता ना, तो अगर राघव सारखा दिसणारा तो आहे तो. काय मंदार राघव सारखा दिसतो? हो विश्वास नाही ना बसत, एकदा बघ त्याला. विश्वास? हे बघ इतके दिवस मी सगळं तुझं ऐकून घेतलं पण आता नाही ऐकणार. दीदी तू काही म्हण पण हेच खरं आहे. अगं मंदार हा राघवचा पुनर्जन्म आहे दीदी, आणि तो आपला बदला घ्यायला परत आलाय दीदी. अगं हा ताई तिथं कसा आला दीदी? हा दीदी अगं परवा आपण गावी गेलो घरासमोरच्या झाडावर लटकत होता आणि अंबारदेशी विल्हेवाट लावली होती दीदी, पहा इथे कसा आला आपल्या घरी. आपल्या घरी काही संकट येण्याच्या आधी तू याला फेकून दे, काव्याची विल्हेवाट लावली दीदी. आत्ताच्या आता नको देस. शांतो शांतो, मी करते. शांतो शांतो, मी अंबाला सांगून त्याची विल्हेवाट लावते, तू काळजी करू नको, काळजी करू नको. काय सांगताय?
हो। हे अस्वस्थ होण्यापाठीमागचं कारण नक्की मंदारच आहे। ती आणि जानू माझ्यापासून नक्की काहीतरी लपवत आहेत, पण माझी खात्री आहे की त्या दोघांमध्ये वाद होण्याचं कारण नक्की मंदारच आहे। पण तुम्हाला असं का वाटतंय? म्हणजे डॅड तुम्हाला तसं काही बोलले का? नाही ग, हे मला काहीच बोलले नाहीयेत। जानू मला असं म्हणाली की त्या दोघांना जर का विरोध केला ना तर ते कुठच्याही टोकाला जातील म्हणून। पण डॅडचा त्याला विरोध काय? मंदार काय वाईट मुलगा नाहीये, मी भेटले त्याला, चांगला मुलगा आहे तो। अगं माझं सुद्धा हेच म्हणणं आहे ग, मंदार खरंच चांगला मुलगा आहे, पण आता ह्यांना कोण समजवणार ना? मम्मा मी जर काही बोलले ना तर लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखं होईल, पण तुम्ही का नाही समजवत डॅड ना? निदान जानूला तरी तिचं प्रेम मिळेल। लचकतोस काय? मीच आहे, मी तुला सांगायला आले। आंबानं ताईची व्यवस्थित विल्हेवाट लावलेली आहे। तुला वाटत होतं ना आपल्या घरावर संकट येणार आहे, तसं काही होणार नाही, आपल्यावर येणारं संकट टळेल। दीदी पण तुला खात्री आहे का? तुला खात्री आहे माझी, पूर्ण खात्री। आंबाच्या उपचारांवरती माझा पूर्ण विश्वास आहे। Thank you.
पाई साहेबांनी चित्र काढायचं आणि रंगवायचं लय याड असं छान चित्र काढायचं आणि छाक रंगवायचं त्याला सुरेख सुरेख चित्र काढायचं हिरवा पिवळा गुलाबी काळा लाल रंगाचं लय येड बघ त्याला